अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। पट्टेपूर गावामधून जात असलेल्या राज्य मार्गावरील अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। रस्त्याच्या दुतर्फा असलेले 12 मीटर परिघातील अतिक्रमण काढण्याच्या नोटीस उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार येथे दिवाळीपूर्वीच देण्यात आलेले आहेत, परंतु जामनेर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी येथे प्रत्यक्ष फक्त 9 मीटर अतिक्रमण काढले आहे। यातच रस्त्याचा मध्यबिंदू सुद्धा अभियंते वारंवार बदलवत असून काही बड्या अतिक्रमणधारक व्यापाऱ्यांना अभय देण्यासाठी हा खटाटोप सुरू असल्याचे येथे बोलले जात आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अभियंत्यांच्या या दुपट्टी भूमिकेमुळे फत्तेपुरातील व्यावसायिकांमध्ये संघर्ष निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। फत्तेपूर येथील अतिक्रमणाचे मोजमाप करताना रस्त्याच्या मध्यबिंदू वारंवार बदलवणे याबरोबरच 12 मीटर अतिक्रमण काढण्याऐवजी फक्त 9 मीटर अतिक्रमण काढणे यामुळे जामनेर सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी आर्थिक तडजोड केली असल्याचे जनमानसात बोलले जात आहे। तो सेंटर तुम्ही बदलवून आता दुसऱ्या सेंटर पाहिजे खुना करताय। तुम्ही आधीच्या खुना बघा ना, बदललं मी दाखवतो तुम्हाला। आधीच्या खुना दाखवतो मी तुम्हाला। तुम्हाला मी आधीच्या खुना दाखवतो। ही व्हाईट मार्किंग आहे आधीची, तिथून 3 बाग किती मीटर राहते बघ वर बघून घेऊ। दुकान बजेट नाही, तुम्ही चालते पुढे माप घेत। अरे सेंटर मधूनच माप आहे ते म्हणतो दुकान। सरळ मध्ये नाही ना आपल्यासाठी, सरळ मध्ये का ऐकायला ते आले माप आटले की नाही दुकानाचं। मग हे दुकान कोणी होतं जागते कोण होतं कमी बाकीचे दुकान कोणी तुटलं बाकीचे थोडे बैल आहे का? अरे नाही बाकीचं दुकान थोडे बैल आहे का हे लोक? अरे तर मी दुकान तुम्हाला ना किती राहते बाकी? हे 9 वरती हे 9 वरती येत आहे ना? आता हे दुकान बोलून घ्यावं। दोन फूट किती येत आहे बाकी? किती राहते काढल्या जाते? तहसीलदार साहेब आले होते, आमचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आले होते आणि सगळे साहेब लोक मीटिंग घेतली दुकानदाराच्या सोबत। बर, त्यांनी रिक्वेस्ट केली, विनंती केली
तो 12 मीटर करता नुकसान जास्त होते, मार्केट सगळं उद्ध्वस्त होते, 9 मीटर काढा. त्याच्यामुळे 9 मीटर म्हणून काढतोय. नाही तसं लेख दिलेलं आहे का व्यापाऱ्यांना? नऊ तर लेख दिलेलं आहे का? त्या दिवशी मीटिंग मध्ये सांगितलं, तहसीलदार साहेबांनी आव्हान केलं की तुम्ही काढून. तहसीलदार नाही म्हटलं, आता मी बोललेलं नाही म्हणले असं माझं होतं रेकॉर्डिंग म्हणे. आमच्या कार्यकारी अभियंत्यांनी सांगितलंय. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.